नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ पाहताय हा आहे संभाजी तलाव परिसरातील स्मृती उद्यान या ठिकाणचा. आपल्यासोबत काही पर्यावरणप्रेमी मित्र आहेत, त्यांना विचारूय नेमकं हे ठिकाण काय आहे आणि या ठिकाणी आज ते कशासाठी आलेत. विश्वजीत काय सांगता येईल या ठिकाणाविषयी? हे सिद्धेश्वर स्मृती उद्यान जे आहे ते आपल्याला असं म्हणता येईल की सोलापूर जिल्ह्याचं हृदय आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी तलाव आहेत, पण त्यामधलं सर्वात मोठं तलाव जे आहे ते कंबार तलाव आहे. आणि इथे ह्याला अगोदर जुनं नाव होतं कमळ पक्षी. त्या कमळ पक्ष्यामुळं याला कंबार तलाव असं नाव पडलेलं आहे. पण सध्या जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचे प्रमाण इथे खूप दिसतंय, त्यामुळे याला जलपर्णींनी विळखा घातलेला आहे. आपण त्या विषयावर चर्चा केली, चर्चा केलीच आहे. त्याच्यावरती काही आपल्याला उपाययोजना करता येईल का? तर जे समाजामधले जे निसर्गप्रेमी आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत, त्यांनी याच्यासाठी पुढं यावं. आणि नाही, पण मला असं वाटतं विश्वजीत की तुम्हा आम्हाला तर त्याच्याविषयी दुःख होतंच. जसं की आत्ता मी आणि अजित बोललो की इथून एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणजे महापौराला आमदाराला जाताना काहीच वाटत नाही, पण तुम्ही आम्ही जस्ट जाताना आपल्याला असं इतकं दुःख होतं की सर आपण काही करू शकत नाही या तलावासाठी. पण हे नुसतंच पर्यावरणप्रेमींना वाटून उपयोग नाही आहे, तर ज्यांच्या हातात खरंच काहीतरी करण्याची शक्ती आहे त्या लोकांना पण काहीतरी वाटलं पाहिजे. अजित काय सांगता येईल या ठिकाणाविषयी? नक्की सर. आणि सर स्मृती उद्यान म्हणजे मी फर्स्ट टाईम जेव्हा आलो तेव्हा भरपूर छान वाटलं होतं. आणि जेव्हा जसं जसं आत आलो आणि आतमध्ये येऊन नंतर तलावाकडे जेव्हा बघितलं आणि जो गटार आहे रेल्वे ट्रॅकच्या नंतरचा तो गटार बघून खरंच वाईट वाटलं. आणि वाटते म्हणाले की काहीतरी चांगलं व्हावं, पर्यावरणप्रेमींनी किंवा महानगरपालिकेने पुढाकार घेऊन काहीतरी चांगलं करावं, कारण हा एक चांगला सोलापूरमधला एक मस्त स्पॉट बनू शकतो कंबार तलाव. तुला काही सांगता येईल याविषयी? या पॉप्युलेशनमुळे सगळं प्राणी पक्षी आणि जे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे त्यांचं आपण जागा कुठं तर हे करत आहे, त्यांच्या जागावर आपण येत आहे, अतिक्रमण करत आहे, आणि त्याच्यामुळं ते त्यांची संख्या काय आहे ते कमी होत आहे. एवढं सांगू. या हे जे आहे स्मृती उद्यान हे सामाजिक वनीकरण विभागाच्या ताब्यात आहे आणि माझ्यासारखे अनेक पर्यावरणप्रेमी या ठिकाणी भटकंतीला येतात रोज. मॉर्निंग वॉकला सकाळी फार गर्दी असते, संध्याकाळी गर्दी असते. या ठिकाणी काही अंतर पुढे गेल्यानंतर एक बालोद्यान आहे, तिथं लहान मुलांना खेळण्याची जागा आहे. आणि विशेष या स्मृती उद्यानाविषयी महत्त्वाचं सांगायचं तर असं स्मृती उद्यान हे नाव पडलं ह्याच्यासाठी या ठिकाणी जी झाडं लावली गेली आहेत ती आपल्या मित्रांच्या नातेवाईकांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या नावाने स्मृती जपावी झाडांच्या रूपाने. ही शासनाची संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवली गेली. एक आता व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कर्नल प्रभाकर लांडगे यांनी कैलासाची भागीरथी कोंडीबा लांडगे यांच्या स्मरणार्थ ते झाड लावलेलं आहे. मला वाटतं ते झाड असावं आपट्याचं वाटतं, पण एक्झॅक्ट नाही, आपट्याचंच आहे ते. अशा पद्धतीनं या ठिकाणी अनेक लोक झाडे लावत आहेत. समोर आपण ते वडाचं झाड पाहतोय, ते लावलंय ॲडव्होकेट जे ई कुलकर्णी यांनी. अशा पद्धतीने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे. सकाळ सकाळी याल तर मोर दिसतात तुम्हाला. पक्षी पाहण्यासाठी टॉवर केलेले आहेत, वॉच टॉवर. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, बदक, खूप असे मोठ्या प्रमाणात घाबरण्यासारखे वन्यजीव नाही आहेत, पण तुम्हाला काहीतरी एक वेगळा आनंद मिळेल. हा व्हिडिओ आम्ही या निमित्ताने शेअर करतो आहे की लोकांनी पर्यावरणाचं रक्षण करावं. आज या ठिकाणी आमचे मित्र अजित सुतार, सतीश कुलकर्णी बोलला, आणि या सगळ्यांना जास्त माहिती देणारा आमचा विश्वजीत बनसोडे. पुढे जाऊन तो फार मोठा होईल आणि आपल्याला अशीच इन्व्हायरमेंटल माहिती देत राहील. या अपेक्षेसह तुम्हा सर्वांचा निरोप घेतो, भेटू लवकरच. धन्यवाद.